मनपा सर्वसाधारण सभेत नगरसेवक सदस्यांनी नेहमी सारखाच गोंधळ घालत आजही सभेला सुरुवात केली। या सभेत शिवजयंती सुशोभीकरणाचा मुद्दा उपस्थित करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली आहे। महानगरपालिकेची आज पार पडलेली सर्वसाधारण सभा, कर आकारणी, पाणी प्रश्न ते सभागृहात असलेल्या साऊंड सिस्टीम पर्यंत इत्यादी सर्व विषयांमुळे चांगलीच गाजली। काल झालेल्या शिवजयंती निमित्त क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महानगरपालिकेतर्फे कोणत्याही प्रकारची स्वच्छता करण्यात आली नव्हती, त्याचप्रकारे विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली नव्हती। त्यामुळे आज सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी मनपा अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत सभागृह तहकूब केले, परंतु आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सभागृहाची माफी मागत संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन सभागृहाला दिल्यानंतर काही वेळानंतर पुन्हा सभागृह सुरू झाले। यानंतर आयुक्त केंद्रेकर यांनी पाणी प्रश्नी खुलासा करत जायकवाडी येथील नवीन आधुनिक पंप खरेदी करण्यासाठी संबंधित कंपनीला कळवल्याचं सांगितलं, त्याचप्रमाणे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईसाठी योग्य पावले उचलण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। नगरसेवकांनी सभागृहात साऊंड सिस्टीम खराब असल्याने पुन्हा अधिकाऱ्यांना धारेवर धरले असता मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्याकडून त्यांचा पदभार काढून घेण्याचे स्पष्ट करून नवीन सिस्टीमचे कोटेशन मागवण्याचे निर्देश दिले। त्यामुळेच आज पार पडलेली महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा अनेक मुद्द्यांमुळे चांगलीच गाजली असंच काहीसं चित्र होतं।